मग हे कुणच जात नाहीत. आमच्या भोकरदांना बी हे बोर्डच फाडिला. आपला नाही का ते गावात येऊ नको त्याचा बोर्ड होता आणि त्यांनी ते फाडून टाकला. आता सरकारचं आपलं काय ठरलं? तुम्ही आमरण उपोषण मागं घ्या, आम्ही 24 डिसेंबर पर्यंत मराठा समाजाला आरक्षण देतो. आपण डाव साधला, हो बोललो. आपल्याला माहित होतं मराठा समाजाला 35 वर्ष नव्हतं, 2-1 महिने थांबू. थांबलोत मराठी, हो म्हणले सगळे. फायनल झालं, कारण माणसाला टप्पा कळाला पाहिजे. कोणत्या टायमाला काय परिस्थिती होणार आहे, किती मागे सरकायचं आणि किती पुढे सरकायचं आणि कोणत्या टायमाला ताणून धरायचं, या गोष्टीवर जर भर दिला तर माणूस अपयशी होतच नाही. आणि तेच या आंदोलनाचा आपण संयम धरला, तुम्ही पण संयम धरा. काहीही झालं तरी काहीच होऊ देऊ नका, शांत राहा. भोकरदनला बोर्डात छाप फाडला. आता त्या दिवशी मी माझी सुट्टी झाली होती हॉस्पिटलमधून. समजा मी जर मनावर घेतला असत आणि SP साहेबांना जर फोन लावला असता कलेक्टरला, जालन्याच्या SP ला, बोर्ड फाडणाराचं फक्त आम्हाला घर कसलंय बघून यायचं. 5-1 लाख पोरं घेतले असते, डांबरीने मी जर चालायला लावलं असत, नुसतं धुराळ्याने त्याचं घर उडून गेलं असत. तो आमचे बोर्ड फाडितो. गोरगरिबांचे पोर आंदोलन करतेत, लोकांना न्याय मिळावा म्हणून तो बोर्ड फाडतो आणि त्यांना हाणतो. पण आपण संयम सुद्धा याच कारणासाठी धरला, विजयाचा क्षण जवळ आलाय आणि मराठ्यांना तो 70 वर्षापासून बघायचा आहे. एवढ्या वेळेस मराठ्यांना बघू द्यायचं, आपण अपमान पचावा आणि पचिला. आता समजा त्याच्यानंतर आपल्याला काही काम आहे का, तेव्हा बी त्याच गल्लीत आहे, आपण त्याच गल्लीत येत, त्याला बी बोर्ड लावायचे बघू ना. मग त्या टायमाला मराठ्यांनी जर मनावर घेतलं ना, आयुष्य भरगुलाला नाही लागून द्यायचं, उसत तोडायला जावं लागेल त्याला. मराठ्यांचं वाटोळं करायला निघाल्यावर तुझं वाटोळं करायला आम्हाला वेळ नाही लागला. आता फक्त तुम्ही एकजूट ठेवा. जाता जाता तुम्हाला एवढंच सांगतो, एकजूट फुटू देऊ नका, राजकारण त्याच्यात येऊ देऊ नका. आपल्यात महिलांनी महिलांमध्ये जागृती करा, पुरुषांनी पुरुषांमध्ये जागृती करा, आणखीन जास्तीची एकजूट उभी करा. घराघरातले आणि महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातले मराठे यापुढे एक झाले पाहिजेत. 1 डिसेंबरपासून गाव तिथं साखळी उपोषण बसलं पाहिजे. गाव तिथं इतकं ताकदीनं बसवा की 24 डिसेंबरपर्यंत आपली सुद्धा कसोटी. कुणी लाजू नका, स्वतःच्या मुलाला न्याय देण्यासाठी कुणी लाजू नका. काही महिला म्हणतात आम्हाला लाज वाटते, आपण शेतात कामं करतो, आपले लेकर मोठे व्हावेत म्हणून, बरोबर आहे का? लाजत नाहीत आपण. आपण जर लाजदो शेतात काम करायचं, आपल्या लेकराचं वाटलं झालंच म्हणून समजा, मग महिलांनी जनजागृती करायला प्रॉब्लेम काय? गावागावात जाऊन महिलांना सांगायचं आपल्या लेकरा बाळाचं आयुष्याची भाकरी आणि याला जर सुखात ठेवायचं असलं तर आपलं आरक्षण गरजेचं आहे. जितकी जमीन गरजेची आहे तितकं आरक्षण गरजेचं आहे. सगळ्यांनी आंदोलनात शांततेत उभारायचं, हे सांगायला अडचण काय? काही गावातल्या महिला म्हणतात आम्हाला लाज वाटते. बरं जाऊ दे, तू लाज वाटते नको जाऊ, पण मग एक प्रश्नाचं उत्तर दे बरं. तो हा दीर्व भारत होऊ निवडणुकीला तवावर एक पॉम्प्लेट घेऊन सगळ्या गल्लीत पळती, पतंग हान नारळ हुकन बर का कबशीला दियन ठुई, मग कशी सांगती? तव्हा नाही लाज वाटत, तो अधीर सुधर तू. आणि तो अधीर कोणत्या तरी साहेबाचा असतो, ते गटार गुटार एखादी नाली फिरी देत आहे त्याला, ते दोघं सुधारणार. आपल्या जाऊन द्यायचे गुस्सा तोडायला, आपल्या स्वतःच्या लेकराच्या न्यायासाठी आपल्याला आता ही झुंज द्यायची. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.